मी पंतप्रधान झालो तर. निबंध. रोज वर्तमानपत्र वाचल्यावर किंवा दूरचित्रवाणीवरील बातम्या ऐकल्यावर अनेकदा संताप येतो, मन निराश होतं. मनात येतं, हे काय चालले आहे आपल्या देशात? आत्ता आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 60 वर्ष होत आली, तरीही आजही आपण स्वराज्यात सुराज्य का करू होऊ शकत नाही? खरंच मी पंतप्रधान झालो तर या भारतात स्वराज्य निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन. जगातील एक मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. पण खरंच आपल्या देशात लोकशाही आहे का? लोकशाही यशस्वी होण्यासाठी देशातील नागरिक सुशिक्षित होणे व सुजन हवेत. त्यांना देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीतील आपल्या एका मतदानाचे महत्त्व कळायला हवं, आणि तेव्हाच कळेल जेव्हा ते लोक सुशिक्षित होतील. मी पंतप्रधान झालो तर या देशात 100% साक्षरता आणण्याचा प्रयत्न करेन. या उपक्रमाला अग्रस्थान देईन. मला खात्री आहे की आपल्या देशातून निरक्षरता हद्दपार केली तर आपल्या देशातील बऱ्याच समस्यांवर मात करता येईल. आधी आपल्या समाजात अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. श्रद्धेच्या नावाखाली अनेक भयानक गोष्टी घडत असतात. यात्रेच्या ठिकाणी दर्शनाचा बाजार मांडला जातो, आणि कित्येक वेळेला मुठभर लोकांकडून अनेकांवर अन्याय केला जातो. मी पंतप्रधान झालो तर प्रथम या सर्व समस्यांच्या मुळाशी जाईन, आणि त्या हद्दपार करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. माझ्या मनात समृद्ध भारत मातेचे एक मनोरम चित्र आहे. माझी मातृभूमी ही सुवर्णभूमी होईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. थँक्यू.